संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन निवेदक येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती, तो व त्याचे शिष्य तेथे गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदाला ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकाची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे मशाली व शस्त्र घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार आहे ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यास म्हणाला, येशू तुम्ही कोणाला शोधता? निवेदन. त्यांनी त्याला उत्तर दिले, लोक नाझरेतकर येशूला. निवेदन. येशू त्यांना म्हणाला, येशू मीच तो आहे. निवेदक. त्याला धरून देणारा यहुदा त्यांच्या बरोबर होता. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे आटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यास पुन्हा विचारले, येशू कोणाला शोधता? निवेदक. ते म्हणाले, नाझरेतकर येशूला. निवेदक. येशूने उत्तर दिले, येशू मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल तर यास जाऊ द्या. निवेदक. जे तुम्हाला दिले आहेत त्यातून मी एकही हरवला नाही, असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तरवार होती, त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मलक होते. येशू पेत्राला म्हणाला, येशू तरवार मनात घाल, पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? निवेदक. मग सैनिकांची तुकडी त्यांचा सरदार व यहुद्यांचे कामदार यांनी येशूला घेऊन बांधले. त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेला कैफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मारावे हे हिताव आहे अशी याच कैफाने यहुद्यास मसलत दिली होती. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशू बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, द्वारपालिका तूही त्या माणसाच्या शिष्यापैकी आहेस काय? निवेदन. त्यांनी म्हटले, मी नाही.
निवेदक थंडी असल्यामुळे दास व कामदार एक कोळशाचा विस्तव पेटून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्या बरोबर पेत्राही शेकत उभा राहिला होता. तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्याविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले. येशूने त्याला उत्तर दिले, मी जगासमोर उघडेपणे बोललो आहे. सभास्थानात व मंदिरात सर्व यहुदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही. मला का विचारता, ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. मी काय बोललो ते पहा, मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे. निवेदक त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस का? निवेदक येशूने त्याला उत्तर दिले, येशू मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस? निवेदक तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याद कायफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता, त्याला ते म्हणाले, लोक तूही त्याच्या शिष्यातला आहेस काय? निवेदक तो नाकारून बोलला, पेत्र मी नाही. निवेदक ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासापैकी होता, तो त्याला म्हणाला, याजक मी तुला त्याच्या बरोबर बागेत नाही का पाहिले? निवेदक पेत्राने पुन्हा नाकारले आणि लागलाच कोंबडा रवला. नंतर त्यांनी येशूला कायफाकडून सरकार वाड्यात नेले. तेव्हा सकाळ होती, आपणास विठाळ होऊ नये, वलांडनाचे भोजन हे करता यावे म्हणून ते स्वतः सरकार वाड्यात गेले नाही. यास्तव पिलात त्याच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, पिलात तुम्ही या माणसावर का आरोप ठेवता? निवेदक त्यांनी त्याला उत्तर दिले, लोक तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते. पिलाताने त्यांना म्हटले, त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा. निवेदक येऊदी त्याला म्हणाले, आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही. निवेदक आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. पिलात पुन्हा सरकार वाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, पिलात तू यहुद्यांचा राजा आहेस काय? निवेदक येशूने उत्तर दिले, येशू आपण स्वतः होऊन हे म्हणता कि
किंवा दुसऱ्यांनी आपणास माझ्याविषयी सांगितले. निवेदक पिलाताने उत्तर दिले. मी यहुदी आहे काय तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले. माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी उद्यांचा स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु माझे राज्य येतले नाही. निवेदक पिला त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले. मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिला त्याला म्हणाला, पिला सत्य काय आहे? निवेदक असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर जाऊन त्यांना म्हणाला, याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, पण वलांडनात तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे. म्हणून मी तुमच्या यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? निवेदक ते पुन्हा ओरडून म्हणाले, याला सोडू नका तर बारबाला सोडा. निवेदक बारबा हा एक लुटारू होता. नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्याचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले. आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, लोक हे यहुद्यांच्या राजा तुझा जय जयकार असो. निवेदक मग त्यांनी त्याला चपराक मारल्या. पिलाताने पुन्हा बाहेर जाऊन त्यांना म्हटले, पहा त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला बाहेर आणतो. निवेदक यानंतर येशू काठ्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिला त्यांना म्हणाला, पिला पहा हा मनुष्य. निवेदक मुख्य याजक व त्याचे कामदार त्याला पाहून उरडून म्हणाले, लोक याला वधस्तंभी खिळा, वधस्तंभी खिळा. निवेदक पिला त्यांना म्हणाला, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभी खिळा, कारण मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही. निवेदक यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, लोक आमास नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले.
निवेदक यास्तव पिला ते बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा सरकार वाड्यात जाऊन येशूला म्हणाला तू कोठला आहेस. निवेदक परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. यास्तव पिलाताने त्याला म्हटले पिलात माझ्या बरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभी खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही काय? येशूने उत्तर दिले येशू आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळी चालला नसता. यास्तव ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. निवेदक यावरून फिला त्याला सोडण्याची खटपट करीतच राहिला. परंतु यहुदा यहुदी आरडाओरडा करून म्हणाले लोक आपण याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो. निवेदक हे शब्द ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो परसबदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्रू भाषेत त्या जागेला गव्हाथा म्हणतात. तेव्हा वलंदनाच्या तयारीचा दिवस असून सुमारे 7 तास होता. तेव्हा त्याने येहुद्यास म्हटले पिला पहा तुमचा राजा. निवेदक ते ओरडले लोक त्याची वाट लावा त्याची वाट लावा त्याला वधस्तंभी खिळा. पिला त्यांना म्हणाला पिला मी तुमच्या राजाला वधस्तंभी खिळावे काय? निवेदक मुख्य याजकांनी उत्तर दिले कैसारा वाचून आम्हाला कोणी राजा नाही. निवेदक मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्याच्या स्वाधीन केले. मग त्याने येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्रे भाषेत गोलगोथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्या बरोबर दुसऱ्या दोघांना एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे खिळले. पिलाताने पाटी लावून वधस्तंभावर लावली. तिच्यावर येहुद्यांचा राजा नाझरेतकर येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभी खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ येहुद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री रोमी आणि हेलनी या भाषांत लिहिली होती. यास्त येहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले लोक येहुद्यांचा राजा असे लिहू नका तर मी येहुद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले असे लिहा. पिलाताने उत्तर दिले
शिपायांनी येशूला वधस्तंभी खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एक एक शिपायाला एक एक वाटा असे चार वाटे केले. त्यांनी अंगरखाही घेतला, त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. यास्तव ते एकमेकास म्हणाले, लोक हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे. निवेदन हे यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या वधस्तंभावर जवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मागदालिया या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. निवेदक मग त्याने त्या शिष्यांना म्हटले, येशू पहा ही तुझी आई. आणि त्यावेळपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. त्यानंतर सर्व पूर्ण झाले हे जाणून येशूने शास्त्रलेख व्हावा पूर्ण व्हावा म्हणून म्हटले. येशू मला तहा लागली आहे. निवेदन तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज हे जो झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे. निवेदन असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. एक मिनिट आपण शांतता पाळूया, गुडघे टेकूया. निवेदक तो तयारीचा दिवस होता म्हणून सहाव्या दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नये, कारण तो सहाव्यात मोठा होता म्हणून त्याचे पाय मोडावे आणि त्याला घेऊन जावे. अशी यहुद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्या बरोबर वधस्तंभी खिळवलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाही. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला बोकसला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्ही विश्वास ठेवावा. त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील. त्यानंतर अरिमथीकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता. पिलाताने त्याला परवानगी देऊन त्याने जाऊन त्याचे शरीर नेले. येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला
निकोदमही गंधर्व अंगारू याचे सुमारे 100 रत्तल मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुदाच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले. त्याला वधस्तंभी खिळलेले होते. त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्या वेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो यहुद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले, कारण ती कबर जवळ होती. येशूचे हे दुःख सहना.